तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 5 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीच्या घटका अंतर्गत आपण एक अतिशय महत्त्वाचा असा घटक बघणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे आकृती बंध. सर्वप्रथम आपण आकृती बंध म्हणजे काय हे पाहूया. वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या यांची विशिष्ट क्रमाने होणारी पुनरावृत्ती म्हणजेच आकृती बंध हो. सत्तारा तर आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे पाहूया. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे, काही संख्या दिलेल्या आहेत 3, 6, 9 थोडं प्रश्नचिन्ह दिलेले आहे, म्हणजे आपल्याला पुढची संख्या कोणती ते आपल्याला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 मध्ये जर आपण 3 मिळवलं तर 6 येते, 6 मध्ये 3 मिळवलं तर 9 येतात, आपण 9 मध्ये जर आपण 3 मिळवलं तर उत्तर किती येते 12 येते. म्हणजे 3च्या पटीत संख्या वाढ, या ठिकाणी 3च्या पटीत संख्या वाढत गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी संख्यांचा आकृती बंध तयार झालेले. दुसरं उदाहरण आपण पाहू, या ठिकाणी काही आकृती दिलेले आहेत. पहिली आकृती जर आपण पाहिली तर या ठिकाणी त्रिकोण दिसतो, दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन दिसतो, तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पंचकोन दिसतो, मग आपल्याला चौथा पर्याय कोणताही आपल्याला पाहायचा आहे. पहिल्या आकृतीमध्ये या आकृतीचा डावा भाग छायांकित केलेला आहे, त्याला 3 बाजू आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये उजवा भाग छायांकित केला आहे, त्याला 4 बाजू आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये परत डावा भाग छायांकित केला आहे, त्याला 5 बाजू आहेत. मग निश्चितच या ठिकाणी 6 बाजू येतील, म्हणजे तो षटकोन होईल आणि त्याची उजवी बाजू इथं छायांकित असेल. अशा प्रकारे इथं आकृतीचा आकृती बंध झालेला आहे. आपण तिसरं उदाहरण पाहू. बघा इथं काही आपल्याला बॉक्स दिलेले आहेत, चौरस दिलेले आहेत. पहिल्या चौरसामध्ये डाव्या बाजूला 1 ठिपका आहे, नंतर दुसऱ्या चौरसामध्ये डाव्या बाजूला 3 ठिपके आहेत, तिसऱ्या चौरसामध्ये डाव्या बाजूला 5 ठिपके आहेत. म्हणजे आपण जर निरीक्षण केलं तर प्रत्येक बॉक्समध्ये 2-2 ठिपके वाढत गेलेले आहेत, म्हणजे निश्चितच या ठिकाणी 7 ठिपके येतील. अशा प्रकारे या ठिकाणी ठिपक्यांचा आकृती बंध तयार झालेला आहे. निश्चितच तुम्हाला हा घटक समजलेला असेल. धन्यवाद.